सगळ्यांचं आपलं स्वागत आहे पायल रेसिपीज मध्ये। तर आज आपण एक वेगळ्या प्रकारची भाजी बनवणार आहोत, ती म्हणजे डाळ मेथी। ही जी भाजी आहे ती खानदेश मध्ये फार आवडीने खाल्ली जाते आणि ही भाजी तुम्ही एक वेळेस बनवा आणि खाऊन बघा। माझी गॅरंटी आहे ही भाजी तुम्ही हप्त्यातून एक वेळेस तरी नक्की बनवून खाल। आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल, रेसिपी बघत असाल, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। या साइडला लाल कलरचं सबस्क्राइबचं बटन आहे, त्याला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर साइडलाच बेलचं आयकॉन येईल, त्याला सुद्धा क्लिक करा आणि ऑल करा, म्हणजे मी माझ्या रेसिपी जेव्हा टाकेल तेव्हा ते तुमच्या इनबॉक्स मध्ये सगळ्यात आधी येतील। चला तर मग आता आपण डाळ मेथ्या बनवायला आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। तर आपल्याला इथे लागणार आहे अर्धी वाटी तुरीची डाळ, हे मी प्रमाण चार लोकांसाठी घेते आहे। तुम्हाला जर का कमी किंवा जास्त करायचं असेल तर आपण करू शकतो। त्याचबरोबर दोन चमचे हे अख्खे मेथे आहेत त्या घ्यायचे आपल्याला। त्याचबरोबर 10 ते 12 मिरची, एक मोठा कांदा कापून घ्यायचा आहे। त्याचबरोबर 8 ते 10 लसूणच्या पाकड्या आणि 7 ते 8 अद्रकचे काप, थोडी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे। त्याचबरोबर थोडे आपल्याला सुके मसाले लागणार आहेत, जसे की हळद, जिरे, थोडी मोहरी, धण्याची पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ। तर सगळ्यात आधी ही जी डाळ आणि अख्ख्या मेथ्या आहेत त्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ह्या शिजवायला टाकायचे। बघा, 2-3 पाण्यांनी डाळ आणि मेथ्या मी छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपल्याला गॅस पेटवून घ्यायचं आहे, एक कुकर ठेवून द्यायचंय त्यावर आपल्याला आणि थोडं तेल टाकायचंय, जवळपास 1 चमचा। आता तेल थोडं गरम झालेलं आहे, यात आपल्याला हे जे आपण अख्खी मेथी घेतलेली आहे ती आपल्याला तेलात टाकून द्यायची आहे। आता ह्या ज्या मेथ्या आपण टाकलेल्या आहेत ह्या थोड्या आपल्याला होऊ द्यायच्या आहेत, थोड्याशा ह्या लाल होतात आणि याचा सुगंधही येतो, तोपर्यंत आपल्याला याला तेलात छान अशा भाजून घ्यायच्या आहे। बघा, आपल्या ज्या मेथ्या आहेत त्या छान अशा त्याचा कलर चेंज झालेला आहे। आता यात आपल्याला डाळ टाकून घ्यायची आहे, त्याचबरोबर यात आपल्याला पाणी टाकायचं आहे। यात मी जवळपास 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। आता आपण कुकरचं झाकण लावून देऊ आणि डाळ आपण शिजवून घेऊ। आता जोपर्यंत आपली डाळ ही शिजते आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ। आपल्याला एक तवा ठेवून द्यायचा आहे, त्यावर आपल्याला हा जो आपण एक कांदा कापून घेतलेला आहे तो टाकायचा आहे। त्यावर थोडं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा हा छान भाजला जातो। कांदा भाजून झालेला आहे, आपण हा काढून घेऊया। आता त्याचबरोबर आपल्याला मिरच्या सुद्धा भाजून घ्यायच्या आहे। मिरच्या थोड्या आपल्याला अशा कट करून घ्यायच्या आहे, म्हणजे त्या उडत नाही। आता मिरच्या ही भाजून झालेल्या आहेत, आपण यांना सुद्धा काढून घेऊया। त्याचबरोबर आपल्याला लसूण आणि अद्रक दोघेही भाजून घ्यायचे झाले आहेत, आता हे आपण काढून घेऊ। त्याचबरोबर 1 चमचा जिरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, जिरं भाजायला जास्त वेळ लागत नाही। बघा, हे झालंय, आपण काढून घेऊ। त्याचबरोबर आपल्याला धण्याची पावडर सुद्धा भाजून घ्यायची आहे। इथे मी 2 चमचे धण्याची पावडर वापरणार आहे, याच्याऐवजी आपण अख्खे धणे जरी यूज केले तरी चालतील। आता भाजून झालेली आहे धण्याची पावडर, आपण काढून घेऊ। हे बघा, इथे आपण या सगळ्या वस्तू भाजून घेतलेल्या आहे, यात आपल्याला आता कोथिंबीर टाकून द्यायची आहे। त्याचबरोबर 1/2 चमचा आपल्याला हळदीची पावडर टाकायची आहे आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ आपण भाजी करताना जरी टाकलं, मसाला टाकल्यानंतर तरी चालेल। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून देऊ आणि याची छान अशी एक बारीक पेस्ट तयार करून देऊ। हे बघा, मी आता मसाला हा तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला डाळ चेक करून घ्यायची आहे। आता कुकरच्या जवळपास
सात ते आठ शिट्या झालेल्या आहेत। आपण डाळ चेक करून घेऊ। बघा डाळ ही आपली शिजलेली आहे। ही बघा झाली आहे आपली डाळ। आता आपण भाजीला फोडणी देऊया। आता मी इथे गॅस पेटवून घेतलेला आहे, त्यावर आपल्याला कढई ठेवायची आहे। आणि आपण ऑलरेडी डाळ शिजवताना तेल थोडं टाकलेलं आहे, त्यासाठी आपण इथे थोडं कमीच तेल टाकणार आहे। आता इथे आपण एकच पळी तेल टाकणार आहोत। आता तेल थोडं तापलेलं आहे, यात आपल्याला थोडी मोहरी टाकून घ्यायची आहे। हिला थोडी आपल्याला तळतळू द्यायची आहे, नंतर आपल्याला मसाला टाकायचा आहे। आता आपण यात मसाला टाकून घेऊ। आता मसाला टाकून झालेला आहे, आपण मसाला छान असा भाजून घेऊ। आता 5 मिनिटं झालेले आहेत, आपण मसाला चेक करून घेऊ। बघा आपला मसाला हा छान असा भाजला गेलेला आहे, त्याचा सुगंध पण येतोय। आता यात आपल्याला जी डाळ आणि मेथ्या आपण शिजवून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला टाकून द्यायचे। आता आपण हे छान मिक्स करून घेऊ। आता आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। जसं मी आपल्याला प्रत्येक रेसिपीमध्ये सांगते की जेव्हाही आपण मसाल्याची भाजी करतो तेव्हा त्यात आपण गरम पाणीच वापरलं पाहिजे, कारण भाजीची टेस्ट ऍज इट इज राहते गरम पाण्याने। आता जेवढी आपल्याला पातळ किंवा घट्ट भाजी हवी आहे तेवढं पाणी आपण इथे यूज करू शकतो। आता आपण यावर झाकण ठेवून देऊ आणि एक उकडी काढून घेऊया। बघा मी इथे 5 मिनिटं भाजी ही आपली शिजवून घेतलेली आहे, हिला छान अशी उकडी सुद्धा आलेली आहे। आता आपण भाजी चेक करून घेऊ। आपली भाजी ही तयार झालेली आहे खाण्यासाठी। आता मी आपल्याला ही सर्व करून दाखवते। बघा तर आपली डाळ मेथ्यांची भाजी ही खायला आता तयार आहे। जसं मी आपल्याला आधी सांगितलं की हिला एक वेळेस बनवा आणि खाऊन बघा, म्हणजे तुम्ही हप्त्यातून एक वेळेस ही भाजी तुमच्याकडे नक्की बनवाल। आणि बनवल्यानंतर कशी झाली आहे ते मला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका। मग कशी वाटली तुम्हाला आजची डाळ मेथ्यांची भाजी? झाली आहे ना एकदम छान? मग तुम्ही पण घ्या बनवायला, आणि कशी झाली ते मला कमेंट मध्ये कळवा। आणि अशाच माझ्या रेसिपी जर का तुम्हाला बघायच्या असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। चला तर मग आपण भेटू अशाच छानशा रेसिपी सोबत माझ्या रेसिपीच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या, आणि जाता जाता सबस्क्राइब करायला विसरू नका। टेक केअर, बाय बाय।